ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली जिल्ह्यातील करगणी येथे मनसेने केले खळखट्याक आंदोलन। सांगली जिल्ह्यामध्ये मनसेने खळखट्याक आंदोलन केला आहे। मनसे कार्यकर्त्यांनी करगणी येथे जेसीपी आणि फर्निचरची तोडफोड केली। अवजड वाहनांमुळे रस्ता खराब झाला होता आणि त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस अडथळा होत होता असा नागरिकांचा आरोप आहे। ठेकेदारास वारंवार सांगूनही रस्ता दुरुस्त केला नाही। याबाबत तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं पण काहीही कारवाई झाली नाही। म्हणून संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलने आंदोलन केलं। मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं। आज मनसेने खळखट्याक आंदोलन केलं। या आंदोलनाचं मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने समर्थन करतो, कारण अनेक दिवसापासून या गावातील रस्त्याची दुरावस्था राजपथ कंपनीच्या अवजड वाहनांमुळे झाली होती। हायवेचे त्या ठिकाणी काम चालू असल्यामुळे खडी क्रेशरवरून खडी वाहतूक करण्यासाठी राजपथ कंपनीद्वारे या स्थानिक गावाच्या रस्त्याची दुरावस्था झाली होती। या गावाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्ष ह्या रस्ता दुरुस्त नव्हता। 10-12 वर्षानंतर काल गेल्या वर्षी हा रस्ता दुरुस्त झाला, डांबरीकरण व्यवस्थित झालं आणि तोच रस्ता या राजपथ कंपनीच्या वाहनाद्वारे खराब झाला। स्थानिक लोकांनी, मनसे पदाधिकाऱ्यांनी आमच्या तिथल्या कंपनी प्रशासनाला तो रस्ता दुरुस्त करण्याची विनंती केली, परंतु त्यांनी ती विनंती मान्य केली नाहीये। त्यानंतर 29 तारखेला तुमच्या तहसीलदारांना निवेदन दिलं, तहसीलदार, पोलीस प्रशासन कुणीही याकडे लक्ष दिलं नाही। शेवटी नाविलाजतव गावातील लोक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे पदाधिकारी राजेश जाधव याच्या नेतृत्वाखाली आज त्या ठिकाणी खळखट्याक आंदोलन करून कंपनीला जाब विचारायला, यापुढे जर कंपनीनं रस्ता दुरुस्त नाही केला तर यापेक्षाही उग्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना छेडल्याशिवाय राहणार नाही।